महाराष्ट्रामध्ये राजकारण राजनीतीचं समीकरण परत एकदा बदलताना दिसत आहे आणि आता संभाजी ब्रिगेड उद्धव ठाकरेंच्या सोबत आलेला आहे त्यांची युती झालेली आज मुंबईमध्ये याच्याबद्दल मीटिंग सुद्धा झाली आपल्यासोबत संतोष शिंदे आहेत त्यांच्याशी बातचीत करूया आणि तो जोश आहे इथे संभाजी ब्रिगेडचा तो इथे दिसत आहे संतोषजी काय म्हणाल नवीन समीकरण शिवसेनेसोबत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आता संभाजी ब्रिगेड काय बदल होईल किती ताकद मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आम्ही पहिलाच हातात घेतलेला होता माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांची संभाजी ब्रिगेड जी प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांनी घडवलेले कार्यकर्ते तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंचा इतिहास संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सांगायला किंवा विचारा सांगतील आणि प्रबोधनकार ठाकरेंची शिवसेना यांच्या युतीचा आज जो घोषणा झालेली आहे आज शेतकऱ्याच्या बैल पोळ्याचा दिवस आहे आम्ही इडा पिडा टळो बळीचं राज्य याव आम्ही घोषणा देतो आम्ही शेतकऱ्यांची पोर आहे आज जर या देशामध्ये या राज्यामध्ये जातीवाद धर्मवाद ह्या व्यवस्थेने संविधान धोक्यात येत असेल लोकशाही धोक्यात येत असेल तर समविचारही सगळ्या लोकांना एकत्र येणं गरजेचं आहे तात्विक मतभेद असू शकतात पण जर प्रादेशिक विचारधारा प्रादेशिक पक्ष प, प जातीवादी विचार यांनी जर हे या देशातली लोकशाही बरोबर असेल तर संभाजी ब्रिगेडची नैतिक जबाबदारी आहे आता शिवसेनेची आणि संभाजी ब्रिगेडची युती झालेली आहे माननीय मनोज आखरे साहेबांचं आणि उद्धव ठाकरे साहेबांचं मी अभिनंदन याच्यासाठी करतो की वीस वर्ष संभाजी ब्रिगेडचा आमचा रक्ताचा संघर्षाचा आणि धडाडीचा इतिहास होता आम्ही शंभर टक्के समाजकारण करत होतो राजकारणाची कास धरायची होती आज आम्ही शंभर टक्के राजकारण करण्यासाठी शिवसेनेसोबत एकत्र आलो याचा अर्थ काही जण म्हणतायत अरे ते हिंदुत्ववादी आहेत मग तुमचं कसं काय जुळेल शेंडी जानव्यांचं ज्याने हिंदुत्व नाकारलं ते हिंदुत्व आमचं असू शकतं आम्ही हिंदू आम्ही कोण आहे आणि आम्हाला जास्त कोणी शिकवण्याच्या भानगडीत पडू नये जे गद्दार असतील जे बंडखोर असतील ज्यांनी घरं तोडली ज्यांनी विचार तोडले त्यांनी आमच्यावर बोट दाखवण्याचा प्रयत्न करू नये मला अभिमान आहे या देशातील किंवा या राज्यातील मंत्रालयावर छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा असेल शिवाजी महाराजांचा विचारांचा असेल सेनेचा असेल किंवा ब्रिगेडचा असेल आता भागवा फटकल्याशिवाय राहणार नाही म्हणजे म्हटलं जाते की अर्ध्या जास्ती शिवसेना तर आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे पन्नास आमदार खासदार मोठ्या संख्येने सगळेच त्या बाजूला गेलेले आहेत तर मग शिवसेना तुमच्यासोबत कुठली प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांनी जन्म दिलेली शिवसेना आहे बाप हा बाप असतो आणि बाहेरचा हा बाहेरचा असतो कुटुंब तोडून संसार तोडून घरं तोडून अतिक्रमण विभागाचे अधिकारी कधीच श्रीमंत होत नसतात दुसऱ्याची घरं घरं पाडतात तसं भाजपने केलेलं आहे आम्ही उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहोत आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या प्रबोधनकार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहोत आम्ही गद्दारांसोबत नाही अहो राहिले ते मावळे गेले ते कावळे कावळ्यांवर पिंडदान करायला शंभर घरावर जावं लागतं मावळे छत्रपतींचा वारसा छत्रपतींच्या विचारांची कास आणि भागवा हातात धरला तर तो क्रांती करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं झेंडा पण आमचा आहे दांडा पण आमचा आहे आणि विचार पण आमचे आहेत आम्ही लाचाराच्या बंडखोरीचा आणि बंडाला पुढं नतमस्तक होणारे नाहीत आमदार खासदार आज आहेत अडीच वर्षांनी ह्यांना काळं कुत्रं पण विचारणार नाही लक्षात घ्या त्याच्यामुळं कुणकुण्यासोबत आहे याच्यापेक्षा आम्ही उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहोत आदित्य ठाकरेंसोबत आहोत शिवसेनेसोबत आहोत संभाजी ब्रिगेडनं आज ते जाहीर आहे चिन्ह पण शिवसेनेसोबत राहील का याची शाश्वती नाही याची पण लढाई चालू आहे मग जर चिन्हच राहिलं नाही तर मग संभाजी ब्रिगेड कोणासोबत हे बघा चिन्ह शिवसेनेचं असू द्या ठाकरेंची शिवसेना तर राहील आणि या देशामध्ये न्याय व्यवस्था अजून अबाधित आहे या देशाचं संविधान दिल्लीत फाडलं जात आहे ईडीची आणि सीबीआयची धमकी दिली जाते लोकांना घाबरवलं जात आहे कदाचित न्यायव्यवस्थेतले काही लोक सरकार दरबारी नतमस्तक होत असतील पण शेवटी न्याय द्यावा लागतो निर्णय काय देतील हा न्यायव्यवस्थेचा विषय शिवसेनेचा अंतर्गत विषय परंतु आम्ही जर सोबत असू महाराष्ट्र जर उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत असेल तर मला असं वाटतं या देशात वैचारिक क्रांती होईल आणि शिवसेना पण राहील बाण पण राहील आणि जे गेलेले आता शिवसैनिक आहेत तुम्हा ना तुम्हाला मी शब्द देतो आपण आठ दिवसात याच ठिकाणी लाईव्ह करू याच याच ठिकाणी महाराष्ट्रासमोर येऊ सगळे जे बंडखोरी केली जे लांब गेलेत ते सगळ्यांना वापस आणण्याची ताकद संभाजी ब्रिगेडमध्ये आपण ऐकलं की आक्रमकपणे संभाजी ब्रिगेड उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेसोबत उभी झालेली आहे युती झालेली आहे आणि विश्वास त्यांना असा आहे की ताकद शिवसेनेची आता संभाजी ब्रिगेड आल्यानंतर दुगुणी नाही तर चौगुणी होईल कॅमरामॅन गोपाल हरनेसह पंकज खेळकर पुणे मुंबई तक